देवी उत्सव 2022 साठी आम्ही माननीय आमदार साहेब अतुलजी बेंडके आमच्या पिंपळवाडी गावचे भूमिपुत्र आणि सुपुत्र यांना निमंत्रित करीत आहोत. या निमंत्रण देण्यासाठी आम्ही आज त्यांच्याकडे आलो आहोत. त्यांनी आपल्याकडे होणाऱ्या भव्य बैलगाडा शर्यती यासाठी प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपयाचे दिलं आहे. त्याबद्दल त्यांचे पिंपळवाडीकरांच्या तर्फे आणि यात्रा कमिटीतर्फे आभार, धन्यवाद. बेंडके साहेब, तुम्हाला आता निमंत्रण मिळालेलं आहे, आपण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे, आपण काय सांगाल? मी पिंपळवंडी गावाचा सुपुत्र आहे आणि या नात्याने यात्रेला जशी गावातले बैल लोक मदत करतात त्याच भावने मी मदत केली आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी बैलगाड्याची शर्यती भरतात. ग्रामस्थ मिळून सगळे बैलगाड्या शर्यत भरत असतात आणि मी या ग्रामस्थ या नात्याने जेव्हा यात्रा कमिटीची मीटिंग झाली किंवा आमचे सगळे तरुण विकी काकडे आणि ते सर्व माझ्याकडे आले आणि चर्चा झाली की यात्राचे नियोजन काय काय केले, काय नाही केले, कशा प्रकारे झाले, नंतर तुमचा सहभाग कसा असला, तर म्हटलं तर माझे वल्लभ शेठ बेंडके साहेब आमच्या परिवाराकडून ती मी वर्गणी म्हणून दिलेली आहे आणि म्हणून ह्या गावची यात्रा, माझ्या गावची यात्रा अत्यंत दिमागदार पद्धतीने व्हावी हीच माझी इच्छा आहे. मळगंगा मातेचा आशीर्वाद आणि पिंपळवाडी ग्रामस्थाचा आशीर्वाद कायम वल्लभ शेठ बेंडके आणि बेंडके परिवाराच्या मागं राहिलेला आहे आणि तीच भावना माझी आहे. आणि म्हणून या पिंपळवाडी गावच्या यात्रेच्या निमित्ताने मी तर येणारच आहे, पण माझ्या गावच्या यात्रेच्या निमित्ताने तालुक्यातल्या सर्वच मान्यवरांनी आणि सर्व भाविक भक्तांनी मळगंगा मातेच्या त्यांनी तिथे यावं अशी मी त्यांना सर्वांना नम्रतेची विनंती करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.